आजही 24 तास एक पाऊल पुढे. अतिरिक्त आपापल्या वोट बँक जपण्याचं राजकारण तर हे पक्ष खेळत नाहीत ना, आणि त्यामुळे मग ह्या भूमिकेतनं आम्ही हायकोर्टाला आज सकाळी अर्ज केला आणि त्यांना विनंती केली की तुम्ही हा जो बंद आहे सर्व राजकीय पक्षांनी पुकारलेला त्याला इल्लिगल बंद असं. दयानंद नेने, मी तुम्हाला इथे थांबवतोय अशा करता की आपण ज्या पक्षांनी बंद पुकारलेला आहे दयानंद नेने, त्यांची भूमिका पाहिलेली असेल, त्यांची भूमिका ऐकलेली असेल. 20-30 वर्ष या सगळ्या चाळींमध्ये, बिल्डिंगांमध्ये, ज्यांना आपण अनधिकृत असं म्हणतो त्याच्यामध्ये लोक राहत आहेत, वस्ती करून राहत आहेत, त्यांच्याकडे रेशन कार्ड आहेत, ते व्होटिंग करतायत, मग हे अनधिकृत आहेत असं म्हणणं आणि त्यांना काढून टाकायला भाग पाडणं या अमानवी कृत्यात तुमच्यासारखा सुशिक्षित नागरिक, सुसंस्कृत नागरिक का बरं सहभागी होतोय? नाही, आम्ही कुठच्याही अमानवी कृत्याला ना समर्थन देतोय ना अमानवी कृत्य करावं असं आम्ही म्हणतोय. आमचं म्हणणं एवढं आहे की ठाण्यामध्ये हे सगळे इलिगल कन्स्ट्रक्शन्स ओव्हरनाईट तर उभे नाही राहिले, कालांतरात उभे राहिलेत. सामान्यतः सगळेजण म्हणतात 15-20 वर्षामध्ये हे सगळं इलिगल कन्स्ट्रक्शन ठाण्यामध्ये उभी राहिली आहेत आणि त्याच्यामध्ये मग इलिगल इमिग्रंट्स येऊन राहायला लागले. आता गेले 15-20 वर्ष ठाण्यामध्ये सत्ता कोणाची आहे? शिवसेनेची सत्ता आहे. राज्यामध्ये गेले 15 वर्ष सत्ता कोणाची आहे? राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता आहे. आता या दोन्ही पक्षांना कालच या अशा बेकायदेशीर बिल्डिंगमध्ये राहणाऱ्यांच्या बद्दल अचानक प्रेम का निर्माण झालं? आणि जर का प्रेम निर्माण झालं तर ते बंधनही सॉल्व्ह होणार आहे का? तर नाही होणार. आमचं म्हणणं याच्यामध्ये एवढं आहे की इकडे सत्ता शिवसेनेची आहे, वरती सत्ता तुमची राष्ट्रवादीची आहे, तर प्रश्न सोडवायचाच असेल तर तुम्ही दोघी आपले नेते एकत्र घेऊन बसा आणि एक कॉमन पॉलिसी बाबा अशा पद्धतीने. अगदी बरोबर दयानंद नेने, तुमचा युक्तिवाद अत्यंत बिनतोडे. आपण जाऊया नजीब मुल्ला यांच्याकडे आणि त्यांना विचारूया. नजीब मुल्ला, दयानंद नेने आता काय म्हणलेत ते आपण पाहिलं. गेले 15 वर्षापेक्षा जास्त काळ शिवसेनेची सत्ता आहे, भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे, त्या ठिकाणी राज्य शासनात तुमची सत्ता आहे, असं असताना दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन आपल्याच एक प्रकारे सरकार विरुद्धचं हे कृत्य नाही का करायला तुम्हाला भाग पाडलेलं? का याच्या मागे व्होट बँकेचं राजकारण आहे जसा आरोप आता दयानंद नेने करतायत तसा आहे? काय सांगाल आपण? खरं म्हणजे तर पहिला सर्वात प्रथम आरोप आहे का व्होट बँकेचा, तर सर्व चुकीचा आहे आणि हे आज किंवा हे 2 दिवसात घडलेला प्रकार नाही आहे. हे मागील 7 वर्षापासून विधानसभा विधान परिषदेत अनधिकृत इमारती जे धोकादायक झालेले आहेत त्याचे प्रश्न मांडत आलेले आहेत. 2010 या प्रश्नाच्या अनुषंगाने शासनाने दखल घेऊन बीके अगरवाल समिती घोषित केली होती. बीके अगरवाल समितीने अनधिकृत झालेले धोकादायक इमारतीचं प्रमाण ठाणे शहरात जास्त आहे त्याच्या बाबतीत त्यांनी सूचना दिली होती. त्यानंतर संचालक नगररचना यांना त्याचा अहवाल दिला होता आणि संचालक नगररचनानी त्याचा सर्व अनधिकृत झालेले सर्व 30 वर्षाच्या आधीचे इमारती जे 32 गावांचा महापालिकेचा अस्तित्वामध्ये जे समाविष्ट करण्यात आला होता तेव्हा या ग्रामपंचायतीमध्ये मंजुरी दिलेले इमारतीला 1980 जेव्हा महापालिका झाली तर तेव्हाच त्यांना टॅक्स लावताना अनधिकृत चुकीने घोषित केले होते. या सर्व प्रकारे लिगलाइज करण्यासाठी, त्यांना पूर्ण विकास करण्यासाठी बीके अगरवाल समिती, त्यानंतर संचालक नगर रचना अहवाल दिला होता. नजीब मुल्ला, माझ्याकडे एक रिपोर्ट आहे. तो रिपोर्ट असं सांगतोय की स्टेट गव्हर्नमेंट, महाराष्ट्राच्या स्टेट गव्हर्नमेंटनी हे मान्य केलेलं आहे की नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि वसई विरार या पट्ट्यात 5 लाख अनधिकृत बांधकाम आहेत. मला सांगा, ही बांधकामं येत होती, वरती येत होती त्यावेळेला ज्यांची सत्ता इकडे आहे, ज्यांची सत्ता महानगरपालिकेत आणि ज्यांची सत्ता राज्य शासन म्हणून आहे, त्यांचे नगरसेवक आमदार काय करत होते? आज तुम्ही जनतेला वेठीला का धरताय? आज जनतेचा वेठीस महापालिका, मागील 4 वर्षापासून तर ठाणे महानगरपालिकाने जाहिराता मार्फत अनधिकृत इमारतीमध्ये घरं घेऊ नये हे सांगण्यात आलं होतं. वारंवार महापालिकाने अनधिकृत इमारतीवर कारवाई केलेली, आज इमारत उभी राहिली. ज्यांनी बांधली
ज्यांनी पैसे कमवून बाहेर निघून गेले. आज नागरिकांचे प्रश्न असल्यावर लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरणारच नाही. मुला अशा प्रकारे तुम्ही मला सांगा, एखादी अनधिकृत बिल्डिंग पाडायला निघाल्यानंतर राजकीय दबाव प्रशासनावर कधी येत नाही? ठाणे महानगरपालिकेत राजकीय दबाव अजिबात नाही असा ठाम दावा तुम्हाला करायचा आहे? जनता आहे, भक्ती आहे, लक्षात ठेवा. ठाण्यातले तुमचे मतदारही बघतात. उद्या तुम्हाला आणि तुमच्या पक्षाला, सगळ्याच पक्षांना निवडणुकीला सामोरं जायचंय. आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे आदरणीय अध्यक्ष व आम्ही स्वतःनी एक पण अनधिकृत होत असलेले इमारतीला थांबवण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. त्याच्यावर कायद्याचं बंधन आहे. नगरसेवक पद तातडीने रद्द होतो, आमदारवर कारवाई होते. त्याचे अधिकारी कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट आपण तपासू शकतात. आम्ही कुठल्याही तुमचे नगरसेवक ज्या भागात आहेत त्या भागात अनधिकृत इमारती येत असताना आपण काय करत होतात? का सगळ्या आलेल्या इमारती या फक्त भारतीय जनता पक्ष आणि मनसे अथवा काँग्रेसच्या भागात आलेल्या आहेत? जरा लोकांना समजून तरी द्या की या इमारती कुठे येत आहेत आणि कशा येत आहेत. मी दुसऱ्या पक्षांना कुठलाही जबाबदारी किंवा असा काय आरोप केलेले नाहीये. माझं एवढंच म्हणणं आहे, 11 वर्ष ज्या प्रभागात मी राहतोय आपण जाऊन महापालिकेकडून अहवाल घेऊ शकतात. 11 वर्षाच्या प्रतिनिधीमध्ये एक पण माझ्या कार्यकाळमध्ये एक पण अनधिकृत इमारत उभी राहिलेली आहे का? आपण जाऊन रात्री बेरात्री कधी पण जाऊन पूर्ण प्रभाग, म्हणजे आज तिथले 3 वॉर्ड झालेले आहेत, 3 नगरसेवक झालेले आहेत, 2002 पासून एक पण इमारत मी उभी राहिला. मिलिंद बल्लाळ त्यांच्या कार्यकाळात तर उभे राहिलेले नाहीत. 5 लाख इमारती उभ्या राहिल्या आहेत असं शासन स्वतः म्हणतंय. कल्याण डोंबिवलीमध्ये ऑफिशियल कमिशनरनी सांगितलेला रिपोर्ट आमच्याकडे आहे. 1990 साली 3,600 बिल्डिंग अनधिकृत होत्या, तर 2006 मध्ये त्यांची संख्या 68,920 झाली. त्यानंतर जवळपास 9,000 इमारती कल्याण डोंबिवलीमध्ये अनधिकृत निर्माण झालेल्या आहेत. यांच्या काळात निर्माण झाले नाहीत, त्यांच्या एरियात निर्माण झाले नाहीत. निर्माण झाल्या कुठे आणि कधी आणि कोणी निर्माण केल्या? मला वाटतं की हा सगळा अनधिकृत बांधकामांचा जो विषय आहे हा खरं म्हटलं तर गेल्या 20 वर्षांपासूनच आहे. म्हणजे आपण 70, 80, 90 ही 3 दशकं आपण पाहिली, तर या 3 दशकांमध्ये म्हणजे महापालिका स्थापन व्हायच्या अगोदर 1-10 वर्षांपासून ही प्रोसेस सुरू झालेली होती. अनधिकृत बांधकामांच्याबद्दल बोलण्याच्या पूर्वी मला एक गोष्ट मुद्दाम इथे आवर्जून सांगायची की हा बंद जो आहे ज्याच्याबद्दल सर्वसामान्य ठाणेकरांनी नाराजी व्यक्त केलेली आहे आणि त्याचं समर्थन फार जोरदारपणे सर्व नेते करतायत, आम्हाला ह्या सर्व नेत्यांना फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे की ठाणे महापालिकेत निवडणूक झाली त्यानंतर अतिशय अस्थिरता होती, तेव्हा हे राजकीय एकमत का झालं नाही की आपण एक स्थिर सरकार दिलं पाहिजे असं आपलं का लोकांना ह्या राजकीय नेत्यांना वाटलं नाही? तसंच अनेक प्रश्न होते की ठाणे परिवहन सेवेची बस सेवा आहे, वोट बँकेचं राजकारण नव्हतं, आज वोट बँकेचं राजकारण असं तुम्ही ठामपणे म्हणताय? तसंच काहीतरी आहे, कारण की ठाणे परिवहन सेवेच्या बसेस चांगल्या चालत नाहीत, लोकांची तक्रार आहे, त्याबद्दल कोणी बंद पाळला नाही. प्रॉपर्टी टॅक्सचा विषय अलीकडे झाला, त्याबद्दल बंद पाळायला पाहिजे होता, तसा बंद कोणी पाळला नाही. नेते मुग गिळून गप्प असतात असं अनेकदा दिसलेलं आहे आणि त्याच्यामुळे आज जी हे एकमत झालेलं, जी सहमती झालेली आहे, त्याला एक संशयाची झालर निर्माण झालेली आहे. राहता राहिला प्रश्न अनधिकृत बांधकामाचा. अनधिकृत बांधकामं ही आपण सातत्याने प्रसिद्धी माध्यमं पण सांगत आलेली आहेत की एक प्रकारचं नेक्सस अभद्र युती या मंडळींमध्ये झालेली आहे आणि ती ते नाकारू पण नाही. आणि आज खूप अतिशय म्हणजे गळ्याशी आली परिस्थिती, म्हणजे वाईट वाटतं सांगायला की 75 माणसं मेल्यानंतर हे जर शांतपणे येत असेल तर हे अत्यंत वाईट आहे. की आपल्याला जर 75 माणसं मेल्यानंतर एकत्र यावं असं वाटत असेल तर ही गोष्ट इनसेन्सिटिव्ह राजकारण्याचं हे लक्षण आहे, असंवेदनशील राजकारणाचंच हे लक्षण आहे. अशा प्रकारचं परखड आणि रोखठोक मत इथे मिलिंद बल्लाळ यांनी व्यक्त केलेलं आहे. कार्यक्रमात एका ब्रेकची वेळ झाली आहे, पण ब्रेक नंतर मी जाणार आहे संदीप लेले यांच्याकडे आणि त्यांना एक प्रश्न विचारणार आहे की ते आणि त्यांचा पक्ष या बंदमध्ये का सहभागी नाहीत. आपण पाहताय G24 तास कारवाई विरोधात ठाणेदारी. G24 तास एक पाऊल पुढे.